नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. शिवसेनेबरोबर युती होण्यासाठी संवाद नाही तर हात जोडून विनंती केली जात आहे, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. भाजपला हरवण्यासाठी प्रत्येक राज्यात आघाडी गरजेची, पी चिदंबरम यांचं प्रतिपादन. ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन, मराठी रंगभूमीवरती शोककळा. आणि पुण्यातील भवानीपेठ येथे फायबर कारखान्याला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही. आता पाहूया सविस्तर वृत्त. शिवसेनेबरोबर युती होण्यासाठी संवाद नाही तर हात जोडून विनंती केली जात आहे, असं वक्तव्य भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलंय. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन बंद दरवाजाआड भेट घेतली होती. ही बैठक नियोजित वेळेपेक्षा 1.5 तास अधिक म्हणजेच तब्बल 2 तास चालली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेही या चर्चेत सहभागी झाले होते. या भेटीनंतर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरेंशी चर्चा करून नाराजी दूर करण्यात यश येणार, यापुढेही शिवसेनेसोबत लोकसभा विधानसभा निवडणूक लढू असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला होता. परंतु चंद्रकांत दादा पाटील यांच्या या वक्तव्यानंतर मात्र युतीवरती अजूनही प्रश्नचिन्हच आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसला प्रत्येक राज्यामध्ये आघाडी गरजेची आहे असे पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. कर्नाटक पोटनिवडणुकीच्या नुकताच निकाल लागला आहे, यात भाजपचा सबसेल पराभव झाला आहे तर काँग्रेस जेडीएस आघाडीला यश मिळालंय. अव्यत हे वृत्त. कर्नाटकातील पोटनिवडणुकीत मिळालेल्या यशानंतर अशा आघाड्या अन्य राज्यातही होणे गरजेचे आहे, तेव्हाच कर्नाटकसारखे निकाल पाहायला मिळेल असे पी चिदंबरम यांनी म्हटलंय. चिदंबरम यांना पश्चिम बंगाल येथे आघाडीसंदर्भामध्ये प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नाला बगल दिला. ते म्हणाले की यासंबंधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी निर्णय घेईल. मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, त्यांनी केलेल्या कोणत्याच घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा जुना हिंदुत्वाचा मुद्दा उकरून काढला आहे अशा शब्दात चिदंबरम यांनी मोदी सरकारवरती टीका केली. कर्नाटक पोटनिवडणुकीच्या नुकताच निकाल लागला आहे, यात भाजपचा सबसेल पराभव झाला आहे. काँग्रेस जेडीएस या आघाडीला यश मिळाले आहे. काँग्रेस जेडीएसने 5 पैकी 2 लोकसभा आणि 2 विधानसभा जागांवरती विजय मिळवलाय, तर भाजपला फक्त एका जागेवरती विजय मिळवता आलाय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या 79 वर्षांच्या होत्या. लालन सारंग यांच्या जाण्याने सिनेसृष्टी आणि मराठी रंगभूमीवरती शोककळा पसरली आहे. लालन सारंग या 1968 पासून नाट्यक्षेत्रामध्ये काम करत होत्या आणि गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. त्यांनी केलेल्या सखाराम बाइंडर नाटकातील चंपा, सहज जिंकी मना या नाटकातील मुक्ता, आक्रोश नाटकातील वनिता, आरोप नाटकातील मोहिनी इत्यादी भूमिका प्रचंड गाजल्या. 2006 कणकवली येथे पार पडलेल्या 87 मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. लालन सारंग यांचा ग दि मा प्रतिष्ठानच्या विद्याताई मांडगुळकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या गृहिणी सखी सचिव या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. याशिवाय पिंपरी चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे दिला जाणारा कलागौरव पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोकरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या जाण्याने चित्रपट तसेच मराठी रंगभूमीवरती शोककळा पसरली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. पुण्यातील भवानीपेठ येथे एका फायबर कारखान्याला संध्याकाळी भीषण आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून 8 बंब आणि 1 टँकर घटनास्थळी दाखल झाले. पुण्यातील भवानीपेठ भवानी माता मंदिराशेजारी फायबरच्या एका कारखान्याला काल सायंकाळी 6:12 सुमारास आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 5 बंब 2 टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग एवढी भीषण होती की ती विझवण्यासाठी जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शालिनी प्रसाटे, आशिष तिवारी, पुणे। परंडा तालुक्यातील शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्याने मागील वर्षीच्या गाळपाचे थकीत 400 रुपयांचा हप्ता देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। 400 रुपयांचा हप्ता दिला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय। मागील वर्षी जानेवारीनंतर गाळप झालेल्या ऊसाच्या 400 रुपयांचा थकीत हप्ता देण्याच्या मागणीसाठी सोनेरी येथील भैरवनाथ कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे। मागील वर्षाच्या गाळपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले असल्याची खोटी माहिती देऊन भैरवनाथ कारखान्याचे गाळप परवाना घेतला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून 400 रुपयांचा थकीत हप्ता घेतल्याशिवाय उठणार नसल्याची ठाम भूमिका घेऊन आंदोलन आक्रमक होऊन कारखान्याच्या गेटसमोर धडकले आणि एक तासात दुपारी 3 वाजेपर्यंत निर्णय न घेतल्यास कारखान्यात घुसणार आणि गव्हाणीत उड्या घे मारणार। या मोर्चात स्वाभिमानीचे मराठवाडा युवा अध्यक्ष गोरख भोर, मराठवाडा अध्यक्ष गजानन गोगरे पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले। संघटनेच्या मागणीचा तातडीने विचार करून 400 रुपयांपैकी 200 रुपये 15 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतील आणि उरलेले 200 रुपये साखरेचे दर वाढले की देण्याचा विचार करू असे कारखान्याच्या कार्यकारी संचालक सेलार यांनी आंदोलकांना सांगितले। परंतु आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत आम्ही 400 रुपये घेतल्याशिवाय उठणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली। कारखाना प्रशासनाचे म्हणणे असे आहे की मागील वर्षी 1 फेब्रुवारीपर्यंत साखरेला दर चांगला होता म्हणून आम्ही 2200 दर दिला, नंतर साखरेचे दर कमी झाल्याने दर कमी दिला होता। स्वाभिमानीचे कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना कारखाना प्रशासनाने बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करून आंदोलकांना मारहाण करण्यात आली। शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, करमाळा। RBI, CBI, ED यांसारख्या स्वायत्त संस्था सध्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संकटात असल्याचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय। निवडणूक काळात देशातला काळा पैसा आणून जनतेच्या खात्यामध्ये रक्कम देण्याचं आश्वासन दिवा स्वप्न ठरल्याची टीकाही पवार यांनी यावेळी केली। पाहूयात हे वृत्त। सध्याची दुष्काळी परिस्थिती, सरकारचे धोरण याचा विचार करता पुढचा काळ काटकसरीचा असून भरमसाठ खर्च करणं धोक्याचं ठरेल असा इशारा त्यांनी दिलाय। ते बारामतीतील दिवाळी पाडव्याच्या निमित्त व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते। यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि बारामतीतील छोटे मोठे व्यापारी उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी सरकारच्या धोरणांवरती कडाडून टीका केली आहे। संसदेमध्ये काळ्या पैशावरती वारंवार विचारणा झाल्यानंतर पंतप्रधानांनी स्वित्झर्लंडचा दौरा केला मात्र त्यांना काळ्या पैशाची माहिती देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा होऊन व्यापार उद्योग वाढेल असं जे स्वप्न दाखवलं गेलं ते स्वप्नच ठरल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे। तो आम्ही बाहेर करतो नुसताच करतो नाही पण सर्वसामान्य माणसाच्या अकाउंटमध्ये सुद्धा त्याची काही रक्कम लोकांना बरोबर चांगलं त्याचा फायदा झाला। राज्यकर्त्यांना राज्यकर्ते करण्याची जागा मिळाली। अपेक्षा होती आम्ही लोकांनी फायदा प्रश्न विचारले की कधी करतात कधी वाचक करतात बरीचशी खाती लोकांनी आता उमेदवारीच्या खात्यात काय नाही लोकं घरांच्या खात्यात जाऊन जाईल जेव्हा व्याज मागणी झाली त्यावेळी जाहीर करण्याचा वेळ या सगळ्या काळा पैसा किंवा त्रासा पैसा ठेवण्याच्या संबंधीच्या जगात जी एक चिंचा केंद्र आहे त्या केंद्रामध्ये चिंचन हा एक भेट प्राप्त ज्याला आपण स्विस बँक म्हणतो
आणि स्विस बँकेचं वैशिष्ट्य आहे की तिच्या ज्याची गुंतवणूक असते त्या संबंधीची माहिती कधीही बाहेर दिली जात ती माहिती किंवा त्या ठिकाणी गुंतवणूक करायला त्या व्यक्तीला स्वतः जावं लागतं. तिथे काही कंपन्या असतात, त्या कंपन्यांना सूचना दिली की ते पैसे ट्रान्सफर करत असतात, ते काढत असतात, कुठं गुंतवायचं सांगितलं तर त्या ठिकाणी गुंतवत असतात, तिथे सही नसते, कुणाचं काही नसतं. आणि त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यालाही आधार वाटतो. त्यामुळे साहजिकच स्विस बँकेत पैसा ठेवण्याची प्रवृत्ती जगातल्या अनेक देशांच्या धनिकांच्यामध्ये आहे. भारत काय त्याचा फार मोठा नव्हता, पण नव्हता असं नाही काही केलं होतं. आणि ज्या वेळेला संसदेमध्ये चर्चा सुरू झाली की हा पैसा कधी येणार आहे, त्यावेळेला देशाच्या प्रमुखांनी त्या देशाचा दौरा केला, तिथल्या राज्यकर्त्यांची विचारपूर्वक केला, तिथल्या राज्यकर्त्यांनी आपल्या प्रधानमंत्र्यांचा सन्मान करून स्वागत केलं, पण त्यांना सांगितलं नव्हतं की आमची बँकिंग सिस्टीम आहे, त्या बँकिंग सिस्टीममध्ये खूप त्यांनी जी पावलं टाकली गेली ती खरी म्हणजे यशस्वी झाली नाही. आणि आजचं जे स्टेटमेंट आहे अजून देशाचं आजचं की आम्ही हा सगळा काळा पैसा काढण्यासाठी जबाब केलेला होता, त्यासाठी आम्ही नोटाबंदी केली नव्हती, आम्ही सिस्टीम इम्प्रूव्हमेंटसाठी हे सगळे उद्योग केले होते. या सगळ्या गोष्टीचा परिणाम देशामध्ये घासन व्यापार आणि गुंतवणुकीचे क्षेत्रात लोक पुढे यायला तयार आहे. अनेक उद्योजकांच्याबरोबर मी बोलतो आणि त्यांना विचारतो नवीन काय करायचं आहे, सत्य करणार नाही. आता इन्व्हेस्टमेंट करण्याचा उद्योग असं नाही, व्यापारामध्ये सुद्धा हा गुंतवणूक करण्याचा लोकांचा असा उद्योग नाही. जो बहुसंख्यवर्ग आहे ज्याची खरेदी करण्याची ताकद वाटली पाहिजे, आज त्याची ताकदही त्या ठिकाणी वाटली नाही. आज तो सगळा वर्ग आहे तो शेतकऱ्याची अर्थव्यवस्थेचा तोही मंदीच्या संकटावरती सापडलेला. नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, बारामती. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथे दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी सरकारवरती जोरदार टीका केली आणि हे सरकार अपयशी ठरल्याचे देखील म्हटलंय. पाहूयात हे वृत्त. 6 नोव्हेंबर रोजी अंबाजोगाई तालुक्यातील भद्रापूर जिल्हा परिषद गटातील दुष्काळग्रस्त गावात जाऊन धनंजय मुंडे यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्कलमधील गावात पिके हातची गेली आहेत. तूर, कापूस, ऊस पावसाअभावी करपून गेले असून नदी नाले विहीर कोरडी पडली आहेत. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, सततचा खंडित वीज पुरवठा अशा विविध समस्यांनी शेतकरी त्रस्त झाला आहे. विरोधी पक्षनेते यांनी दुष्काळी दौऱ्यात शेतकऱ्यांना सुसंवाद साधताना म्हणाले की राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मात्र विदेश दौऱ्यावरती जातात. 2019 विधानसभा आमच्या ताब्यात द्या, आम्ही तुम्हाला समस्यामुक्त करू असे आवाहन शेतकरी बांधवांना त्यांनी यावेळी केले. राज्य सरकारने फक्त 150 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला. आमचं म्हणणं आहे की ज्या वेळेस तुम्ही दुष्काळ सदृश म्हणून 181 तालुके जाहीर केले, जर दुष्काळ सदृश म्हणून 181 तालुके तुमचे येत असतील,
आणि तेही 2016 केंद्र सरकारच्या दुष्काळ नियमावरून त्यावेळेस 100 तालुके त्या नियमामुळे वंचित राहिले. तर तसं पाहिलं तर 325 तालुक्याच्या वर आज दुष्काळ या ठिकाणी आहे, पण 150 तालुक्यामध्ये यांनी दुष्काळ जाहीर केला. त्यात मी ज्या भागामध्ये राहतो त्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दुष्काळाच्या झळा या ठिकाणी आहेत. आज ऑक्टोबर महिन्यात, आता नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे, ऑक्टोबर महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आज जनावराला चारा नाही, शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या हाताला काम नाही, खरीपाची पिकं परतीचा पाऊस पडला नाही म्हणून गेला, रबीची पिकाची पेरणी झाली नाही, अशी अवस्था 72 दुष्काळामध्ये सुद्धा नव्हती, ती अवस्था या ठिकाणी आज निर्माण झालेली आहे. म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने नुसत्या दुष्काळ जाहीर करण्याच्या आणि बाकी गप्पा जिल्ह्यामध्ये येऊन बैठका घेण्यावर उपयोग नाही. आमचं म्हणणं आहे की हेक्टरी 50,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई म्हणून दुष्काळामध्ये सरकारने दिले पाहिजेत. या दुष्काळी भागातील सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क पूर्ण वर्षभराचं माफ झालं पाहिजे. शेतकऱ्यांचं वीज बिल पूर्णपणानं वीज बिल या ठिकाणी माफ झालं पाहिजे. MREGST रस्त्याचे माजर तलावाची ही सर्व कामं सामान्य शेतकरी शेतमजुराच्या हाताला काम देण्यासाठी चालू केले पाहिजेत. कसलेही काम आज या ठिकाणी चालू नाही, ती परिस्थिती अतिशय भयंकर आहे. आज अतिशय अशा संकटाच्या काळात सरकारचा कसलंही लक्ष नसताना दिवाळीचा सण सुद्धा हा बळीराजा ते संकट समोर ठेवून या ठिकाणी साजरा करतोय, कारण ती आपली परंपरा आहे, ती आपली संस्कृती आहे. पण या ठिकाणी हा दिवाळीचा सण सुद्धा दुष्काळी भागातली लोक आनंदाने साजरा करत नाही, तर मनामध्ये या दुष्काळाचं संकटाचं फार मोठी भीती त्यांच्या आहे. आणि येणाऱ्या काळात जर सरकारकडून मदत झाली नाही तर हा बळीराजा मात्र पूर्णपणानं उद्ध्वस्त होईल अशी परिस्थिती. नंदराम पांचाळ, शालिनी प्लस, बीड. लिंबा येथील योगेश्वरी शुगरची गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान यावेळी बोलताना दुष्काळ निवारणासाठी राज्याने केंद्राकडे 7,000 कोटींची मदत मागितल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पाथरी तालुक्यातील लिंबा येथे योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीच्या 17 गळीत हंगामाचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते गव्हाणीत मुळी टाकून करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास डॉक्टर अमित पालवे, आमदार RT देशमुख, आमदार मोहन फड, प्रकाश सामंत, विनोद सामंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी शिर्डी येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7,000 कोटींची मदत मागितली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. विदेश दौऱ्यावरून विरोधकांवरती तोफ डागत त्यांच्यावरती केलेल्या टीकेबाबत आपले मत मांडत आजचे विरोधक हे केवळ भाषणबाजीच करतात, त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही असं त्यांनी बोलताना स्पष्ट केलं. मला विदेश दौऱ्याचे कौतुक नाही, ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आपण हा दौरा केला असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. यावेळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी जो दुष्काळ 31 ऑक्टोबरच्या आधी कधीच पहिले जाहीर झाला नाही तो दुष्काळ यावर्षी सप्टेंबरमध्येच आपण सगळ्या कागदपत्र वगैरे जमा करून केंद्र शासनाला नरेंद्र मोदी हे जेव्हा शिर्डीला आले होते तेव्हा त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्हाला 7,000 कोटीची केंद्र शासनाची मदत पाहिजे अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री मोदी यांनी ही आम्हाला भेट जेणेकरून शेतकऱ्याला आला. नुसते भाषण देते विरोधात, आयुष्यभर पिळवणुकीचं राजकारण केलं आणि आता भाषण देतात. पण ते तर अमेरिकेला गेले, आता काय त्या अमेरिकेचं मला कौतुक आहे, मी लग्न होऊन अमेरिकेलाच गेले होते, भाऊजींना घेऊन नव्हतं आले मुस्ती म्हणजे साहेब कुठे ते त्यांना राहायचं होतं अमेरिकेत, त्यांना यायचं नव्हतं बाहेर भारत देशात परत. पण भाऊजी साहेब म्हणजे माझ्या लेकी बाहेर देशात राहणार नाही आणि माझा एवढा गावाही शिकलाय त्याचं इथे येऊन नाम केलं पाहिजे, इथल्या लोकांना रोजगार दिला पाहिजे, इथल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे. रवींद्र देशमुख, शालिनी प्लस, परभणी.
विरोबाच्या नावाने चांग भलच्या जयघोषामध्ये उमरगा येथील बिरुदेवाची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली. यावेळी भाविकांची मांद्याळी पाहायला मिळाली. विरोबाच्या नावाने चांग भलच्या जयघोषामध्ये भंडाराची उधळण करत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उमरगा येथील बिरुदेव यात्रेला मंगळवारपासून उत्साहात सुरुवात झाली. चार दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री 8 वाजता बिरुदेवाला पुजारी मंडळाकडून नैवेद्य अर्पण करण्यात आला. बुधवारी सायंकाळी 5 वाजता बिरुदेवाची मंदिर परिसरातून पालख्या निघाल्यानंतर त्या शहरातील ग्रामदैवत महादेव मंदिरास भेट देऊन तिथून धनगरवाड्यातील लक्ष्मी मंदिरात मुक्कामी राहिल्या. गुरुवारी पाडवा सणानिमित्त दुपारी 4 वाजता धनगरवाड्यातून श्रींच्या काठींची आणि पालखीची सहवाद्य मिरवणूक निघाली. मुख्य वेशीतून पालख्या ग्रामदैवत महादेव मंदिराच्या प्रवेशद्वारावरती पालख्यांच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. भक्त नवसपूर्ती म्हणून रस्त्यावरती झोपतात, त्यांच्या पाठीवरून पालख्या मार्गस्थ होतात. यावेळी भंडाऱ्याचे मुक्तपणे उधळण करत ढोलाच्या गजरात राष्ट्रीय महामार्गावरून 5 किलोमीटर अंतरावरती बिरुदेव मंदिराकडे पालख्यांचे प्रस्थान होते. रात्री 10 वाजता विजापूरहून आलेले बासिंग बिरुदेवास चढवण्याचे नेत्रदीपक कार्यक्रमाचा विधी संपन्न केला जातो. शुक्रवारी भाऊबीजेच्या दिवशी पहाटे 3 वाजता पालख्यांची मंदिराच्या बाहेरून छबिना आणि पालख्यांची प्रदक्षिणा होते. सकाळी 6 वाजता पालख्यांचा प्रवेश सोहळा संपन्न होतो. याच दिवशी मंदिर परिसरामध्ये यात्रा भरते. मंदिर समिती, पुजारी मंडळ आणि दानशूर भक्तांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. या यात्रेच्या 1970 सालापासून म्हणजे असलीपासून ही बिरुदेव मंदिराची यात्रा परंपरेनुसार 1000 वर्षापासून चालत आलेली आहे. या यात्रेमध्ये अमावस्येच्या दिवशी रात्री बिरुदेव मंदिरातून महादेव मंदिराला भेट देण्यासाठी उमरगा शहरात पालख्या येत असतात. तदनंतर सदरी पालख्या देवघरात जात असतात, त्या ठिकाणी मुक्काम असतो. दुसऱ्या दिवशी पाडवा गावातील सर्व गोरगरीब लोक, सर्व जनता नैवेद्य दाखविल्यानंतर संध्याकाळी 4:30 वाजता काठीची मिरवणूक पालख्या हे उमरगा शहरातून भव्य असा दिव्य असा सेमिना निघालेला असतो. या सेमिनेला कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र या प्रदेशातून लोक यात्रेसाठी येत असतात. त्याचप्रमाणे रात्री सेमिना बिरुदेव मंदिर येथे 10 वाजता सेमिनेचा कार्यक्रम असतो. त्या सेमिन्यामध्ये बासिंग विजापूरहून आणलेलं बासिंग जे आहे मानाचं बासिंग, ते बासिंग छोट्याशा दारातून मोठंसं बासिंग आतमध्ये प्रवेश करतं. त्यानंतर हे आश्चर्यकारी गोष्ट आहे, हे आज 1000 वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे आणि सर्व उमरगा शहरातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आनंद साखरे, शालिनी प्लस, उस्मानाबाद. करमाळा तालुक्यातील गुळसडी ते सौंदे साडे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती दिसून आली. आमदार नारायण पाटील यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले असून गुळसडी आणि सौंदे साडे या रस्त्याचे प्रश्न मार्गी लागला आहे. गुळसडी ते सौंदे साडे या रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण या 2.80 किलोमीटरच्या 1,13,00,000 रुपये रकमेच्या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य दत्ता सरडे, देवानंद बागल आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणाची नाव मला घ्यायची गरज नाही, परंतु ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये तुम्ही सत्ता दिल्या त्या लोकांनी सत्तेचा दुरुपयोग कसा केला, स्वतःचे प्रपंच कसे वाढविले हे तुमच्या डोळ्यापुढच्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं आम्ही इथं काय तुम्हाला भाषण द्यायला आलोय किंवा कोणाला तरी नावं ठेवायला आलोय अशातला भाग नाही. आमचं कार्य जे तुम्ही आमच्यावर जबाबदारी दिलेली ते आम्ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतोय एवढंच या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे. आम्हाला आमचा मोठेपणा सांगायची काय आवश्यकता नाही, ते तुम्हाला सगळं डोळ्याने दिसतंय. आज बघा गेल्या अनेक वर्षापासून जे कारखाने आपल्या तालुक्यामध्ये आहेत त्या कारखान्याच्या पगारी नाहीत, शेतकऱ्यांना तुम्हाला त्याचा बेनिफिट नाही, कशाच्याच कुणाचीच कुणाला मिळत नाही. फक्त या नेते मंडळीचं प्रपंच मात्र मोठे झाले आणि गावागावानंतर भांडणाचं विष 2 पार्टीत पेरायचं, 3 पार्टीत पेरायचं आणि आपल्याकडे एखादी पार्टी कशी राहील हे फक्त आजपर्यंत या नेते मंडळीने पाहिलेलं आहे. मित्रांनो,
मला या निमित्ताने मुद्दा म्हणून म्हणायचे, तुमच्याकडे कोणी जरी आलं तरी तुमचं मत हे तुम्हाला सांगतो सतपात्री गेलं पाहिजे. भले आम्हाला नाही वाटलं तुम्हाला सांगतो नाही द्यायचं, तर पुढचा माणूस बी त्याच कोटीचा असाल त्या टायमाला मतदान द्या. मित्रांनो, मतं तुमच्या मतामुळेच परिवर्तन घडणार आहे. काय मी जर आमदार झालो नसतो तर खरंच सांगतो तुम्हाला सांगतो चेष्टा नाही साहेब काय पूर्वेकडे माझं तोंड ही योजना चालू झाली नसते. करायचं नाही काय फक्त लोकांना गाजरं दाखवायचे आणि आपले प्रपंच आणि तुम्हाला सोबत सत्ता अबाधित ठेवायचे ह्याच्या पलीकडे यांना घेणं देणंच ना. तसं आम्ही सांगा, आम्ही तालमीतली लाल मातीतली माणसं आहे, लाल मातीतली पोर आहे, आम्ही सगळ्यात बसणं उठणार आहेत, आम्ही जमिनीवर चालणारी माणसं आहे काय. त्याच्यामुळं आम्हाला बाकीचं देणं घेणं कसलं काहीच करायचं नाही. आमचं काम जे तुम्ही जबाबदारी दिली, उद्या आम्ही तुमच्या पुढे आलो तर आमची मान ताट राहिली पाहिजे की आम्ही आम काम केलंय म्हणून, की हे कामं आमच्या बिरजेला आहेत म्हणून. आम्हाला कुठं तुम्हाला सांगतो आमच्या वडिलांनी तुम्हाला माहिती आहे आदिनाथ सहकारी साखर. शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, करमाळा. कन्नड येथे रामभाऊ उत्तम जाधव यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शेतीवरील सोसायटीचे असलेल्या कर्जाला कंटाळून गळफास घेतल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते आहे. कन्नड शहरातील ग्रामीण रुग्णालय शिवारामध्ये रामभाऊ उत्तम जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रामभाऊ जाधव हे 35 वर्षांचे आहेत. ते किन्ही तालुक्यातील सोयगाव येथे काल सकाळी 7 दरम्यान घरातून बाहेर पडले होते. संध्याकाळी उशीर झाल्याने घरच्यांनी दूरध्वनी संपर्क केला असता मी कन्नडला आहे, मी घरी येतो असे सांगून फोन ठेवला, परंतु ते घरी गेलेच नाही. आज सकाळी कन्नड येथील जालम गोबरू जाधव यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे, विनोद पाटील, तलाठी आर आर चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांसमोर मृतदेह खाली घेतला. शेतीवरील सोसायटीचे असलेल्या कर्जामुळेच त्यांनी कंटाळून गळफास घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. रामभाऊ यांच्या वडिलाच्या नावावर असलेली 6.5 एकर जमीन, तिघं भाऊ म्हणून 6.5 एकर जमीन होती, त्यांच्याकडे सोसायटीचं कर्ज असल्यामुळे त्यांनी आणि नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली. तरी शासनानं त्यांच्या मुलींचा विचार करून त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावं असं आमचं गावकऱ्यांचं म्हणणं. गोरख पाटील, शालिनी प्लस, कन्नड. दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच या दिवाळीचा आनंद आपल्या सोबत गरजू व्यक्तींना देखील घेता यावा यासाठी पैठण येथील सामाजिक संघटनांनी दिवाळीत गरजूंना फराळ आणि कपड्यांचे वाटप केले आहे. पाहूयात ही सकारात्मक बातमी. गरजवंत लोकांना मिठाई तसेच कपडे देऊन काही क्षण त्यांच्या सहवासामध्ये घालून गेल्या 15 वर्षापासून शालिवान नागरी पतसंस्थेसह इतरांनी आपली दिवाळी साजरी केली. यावेळी हरिकृपा सेवा समिती, सिद्धिविनायक सार्वजनिक व्यापारी गणेश मंडळ, शुभ संकेत, अशोक चांडक यांच्या वतीने याही वर्षी गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, पोलीस निरीक्षक चंदन इमले, किशोर जाधव, किशोर चव्हाण आदींसह मान्यवरांनी गरजूंना मिठाई तसेच कपड्याचे वाटप केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील रासने आदींसह कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. सुरेश वायबट, शालिनी प्लस, पैठण. मराठा समाजाकडून नव्या राजकीय पक्षाची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे. रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या मानणीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे फोटो असलेले बॅनर्स या ठिकाणी पाहायला मिळाले. पक्ष स्थापनेच्या या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे फोटो असलेले बॅनर्स या ठिकाणी पाहायला मिळाले. पक्ष स्थापनेच्या या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र मराठा मोर्चाने या पक्षाचं नाव मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा असं ठेवण्यास विरोध केला. या नावामध्ये मराठा समाजाची अस्मिता दडली आहे, त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र क्रांती सेना असं ठेवलं आहे असं सुरेश पाटील यांनी म्हटलंय. उदयनराजेंनी पक्षाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुकीला उदयनराजे हे आमचे उमेदवार असू शकतात अशी माहिती सुरेश पाटील यांनी यावेळी दिली. उदयनराजेंनी मराठा क्रांती सेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी विनंती त्यांना करण्यात आल्याचं सुरेश पाटील यांनी म्हटलं आहे.
या पक्षाच्या माध्यमातून लोकसभा विधानसभा निवडणूक लढवून मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. रघुनाथदादा पाटील यांच्या 9 संघटनांनी आमच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या सर्व संघटनांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न राहील असंही पाटील यांनी स्पष्ट केलंय. हा पक्ष एकदम गरजेचं होतं, कारण ह्याच्या पाठीमागं जे युती सरकार होतं, भाजप शिवसेना सरकार होतं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सरकार असू दे, मराठ्यांना फक्त झुलवायचं काम केलेलं आहे सगळ्यांनी. आणि या सगळ्यांनी फक्त मराठ्यांचा वापर केलेला आहे, फक्त मराठ्यांचा वापर, तोडफोड आणि केसेस घ्यायपुरता मराठ्यांचा वापर झाला आहे. आरक्षण असू दे किंवा इतर कुठलेही प्रश्न असू देत, मराठ्यांना फक्त तोंडाला पानं पुसायचं काम सगळ्यांनी केलेलं आहे. आणि मराठा समाजाचा पूर्ण भ्रमनिरास सगळ्या पक्षाकडून झालेला आहे. म्हणून आज ही वेळ आली की मराठा समाजाला स्वतःचा पक्ष स्थापन करण्यासाठी, नक्कीच, कारण मराठ्यांच्या हक्काचा आणि न्यायासाठी स्वतःचा पक्ष आहे. इथं कुणाचं नेतृत्व नाही आहे, इथं येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा नेता आहे, त्यामुळे इथं नेतृत्व हे मराठा समाजाचं आहे. त्यामुळे समाजाचं नेतृत्व असल्यामुळं हा पक्ष निश्चितच तग धरला आणि महाराष्ट्रात एक नवी दिशा येणाऱ्या काळात ठरक दिसेल. नाव का बदलावं लागलं? हां, कारण मराठा क्रांती सेना असू दे, मराठा क्रांती ही मराठ्यांची एक बांधिलकी झालेली आहे, त्यामुळं मराठ्यांची भावनिक असल्यामुळं आम्ही त्या नावाशी घेऊ शकत नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांचा आम्हाला विरोध होता. त्यांचं मत हा आहे की मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा समाज या नावाचा पक्ष काढू नका अशी त्यांनी विनंती केली होती. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र क्रांती सेना या नावानं पक्ष स्थापन करायची आज घोषणा करतो. पाटील साहेब, उदयनराजेंचा तुम्ही उल्लेख मागच्या वेळेला पण केला होता, त्यांचे फोटो पण तुमच्या बॅनर्सवर दिसत आहेत, तर काय नक्की उदयनराजेंची भूमिका आहे आणि एकंदरीत काय बोलणं झालं? खासदार श्रीमंत उदयनराजे महाराज यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मराठा समाजाचा पक्ष काढण्यासाठी कोण तर पुढे यायला पाहिजे होतं, तुमच्या रूपानं पुढं आलात, मी तुमच्या खंबीर पाठीमागं उभं राहतोय, तुम्ही डिजिटल लावा, टी व्हीवर द्या, कुठेही माझा फोटो द्या, मी तुमच्या पाठीशी आहे असा त्याने आम्हाला शब्द दिलेला आहे. नाही, तुमच्या पक्षाचे उमेदवार असणार का खासदार? किती होते आमच्या पक्षाच्या अजून लोकसभेच्या निवडणुकीला वेळ आहे, यानंतर एक मोठा मेळावा घेऊन त्या ठिकाणी पक्षाचं अधिकृत नाव, त्या ठिकाणी पक्षाचा झेंडा, त्या ठिकाणी सिम्बॉल, आणि त्यानंतर लोकसभेच्या किती जागा लढवणार आहे आणि विधानसभेच्या किती निवडणूक लढवणार आहे हे त्यावेळा ठरवत जाईल. पण तुमचा आग्रह असेल का उदयनराजेंनी तुमच्याकडून लढावं? उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे, त्यांचे 13वे थेट वंशज हे आमचं दैवत आहे, त्यामुळे उदयनराजे कुठल्याही पक्षात न राहिले तरी मराठा समाजाच्या महाराष्ट्र क्रांती सेनेचा जाहीर पाठिंबा असेल, त्यांना निवडून देण्यासाठी आमचे सगळे मावळे त्या ठिकाणी हजर असतील. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. शिवसेनेबरोबर युती होण्यासाठी संवाद नाही तर हात जोडून विनंती केली जात आहे, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. भाजपला हरवण्यासाठी प्रत्येक राज्यात आघाडी गरजेची, पी चिदंबरम यांचं प्रतिपादन. ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन, मराठी रंगभूमीवरती शोककळा. आणि पुण्यातील भवानीपेठ येथे फायबर कारखान्याला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.